गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। भाजप सरकार ने मये मतदार संघातील नोकरीचा विषय सोडवला नाही। सुप्रीम कोर्टाने 3 वर्षा अगोदर माइनिंग ऑपरेशन सुरू करण्यास सांगितलं होतं, त्याची पूर्तता देखील भाजपकडून झाली नसल्याने भाजपचा राजीनामा दिला असल्याचं प्रवीण झाटिये म्हणाले। मयेचे आमदार प्रवीण झाटियेंनी सोमवारी आमदारकीसह भाजपचा राजीनामा दिला, यावेळी ते बोलत होते। आतापर्यंत भाजपचा राजीनामा दिलेले प्रवीण झाटिये हे चौथे आमदार आहेत। From the party or from the government? From the party and the government. Okay. And are you not satisfied? Were you not satisfied because MGP itla na BJP in gatla bamlo? What it is? Yeah, prashna ki deta. Yeah, I am a sitting MLA. Hame jitle cooperation diun jai chile, jitle sabhi cooperation dile. Party in jai jai kama sangi, saban 5 varsh sabhi jai sabhi kama kile. Ya tere che party no ka jai jai kama sangi sabhi chile. Ani ॲज अन MLA आमचे हांवें जितले करपाक शक्य आसा तितले सगळे डेवलपमेंट केले। आनी एक लक्षात घ्या की मनोहर भाई जेन्ना म्हाका जेन्ना ताणें जेन्ना हांव विनेबल कँडिडेट आशिल्लो म्हणून म्हाका ऑफर दिली, म्हणून हांव ह्या पार्टी भितर आयल्लो। पण मनोहर भाई अनफॉर्च्युनेटली सीट पडलो आनी 2 वर्षां भितर तो एक्सपायर झालो। तेज्या नंतर जसो प्रमोद सावंत CM झाले आनी एक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आयली की तुमकां कॉर्पोरेशन करात आनी मायनींग सुरू करात। आयज जर पळोवपाक वचत जाल्यार आमचे सबंद गोंया भितर एटलिस्ट 12 ते 14 कॉन्स्टिट्युएंसीज आसा जांकां मायनींग लागता। आनी म्हजे कडेन एवरेज ऑन एन एवरेज सदांच लोक येतात नोकरी खातीर आनी तांच्यो नोकरी खंयच्यो केल्यात तांचे मायनींग सॅक्टरा भितर। आतां म्हजे सारके नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा धरशीत रायट फ्रॉम तुमचे सगळ्या कॉन्स्टिट्युएंसी तुम्ही राईट अप टू तुम्ही सत्तरी धरा, तुम्ही तुमचे साखळे धरा, तुम्ही आमचे मया धरा, बिचोले धरा, थिवी धरा, हे सगळे मायनींग अफेक्टेड एरियाज आसात, प्लस साऊथ गोवान आसात। आणि कितलेशेच आमचे जे मायनिंगाचे भाव आसात, ज्यांचे ट्रक्स आसात म्हणा, जे वेगवेगळ्या कंपनीन काम करताले, तांकां सगळ्यांक आता 2012 पासून आतापर्यंत तांकां कसलेच तरेचे एम्प्लॉयमेंट ना। आज तांचे ताणें जें लोन घेतिल्लें आशिल्लें वा ट्रकाचेर लोन घेतिल्लें, तांचे वेगवेगळ्या घरांचेर तांचे लोन्स घेतिल्ले आशिल्ले, ते सगळे त्रासान आसा। तर आयज आमकां 3 वर्षां जालीं आतां सांगून सुप्रीम कोर्टान तुमकां एक हें दिल्लें की तुमी चालू करात, म्हणून तुमी कॉर्पोरेशन करात आनी चालू करात। तर म्हजे कडेन आमकां जालां कितें काय म्हळ्यार डॅवलपमेंट जें आसा तें जायना। हे कोणें गव्हर्मेंटान करूंक ना? गव्हर्मेंटानच करूंक ना न्ही, पूण तुम्ही गव्हर्मेंटाचेच भाग आसले न्ही? हांव दर मिटींगे भितर सांगतलो हे आयकून आसलें तुका, खंयच्याय मिटींग अशें सांगून अशें ना। हांव सगळे जे सेंट्रलांतल्यान जे कोण आमचे पार्टी प्रेसिडेंट आयलो तेन्ना सांगिल्लें, आमचे पार्टीचो अध्यक्ष आयलो तेन्ना सांगिल्लें, तर हे सगळे घेऊ ना। मयेचे भाजप आमदार प्रवीण झाटे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला। शेवटी गेले अनेक दिवस अशी चर्चा सुरू होती की ते देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। आता मये मतदारसंघात आमदार सध्या नाही आहे आणि ह्याच अनुषंगाने अनेक चर्चा ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। काही दिवसांपूर्वीच मयेचे माजी आमदार, माजी सभापती अनंत शेठ यांचे बंधू प्रेमेंद्र शेठ यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी देखील प्रवीण झाटे यांची तिथे अनुपस्थिती होती आणि त्या गोष्टीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली होती, ती म्हणजे भाजपतर्फे प्रवीण झाटे यांना पुन्हा संधी जी आहे ती मिळणार नाही। आणि त्या अनुषंगाने आज ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीमध्ये प्रवीण झाटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला। तर सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्याप्रमाणे प्रवीण झाटे यांनी ऑलरेडी मगोशी संपर्क जो आहे तो साधलेला आहे आणि ते मगो पक्षात प्रवेश करणार आहेत अशी खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आता प्रवीण झाटे कधी मगोत प्रवेश करतात आणि ते मगोत प्रवेश केल्यानंतर ते मगोचे मयेचे अधिकृत उमेदवार असतील का ह्याची घोषणा मगो पक्ष करतं का हे पाहावं लागेल। पण तूर्तास मये मतदारसंघातील जे राजकीय इक्वेशन्स आहेत ती आता समीकरणं जी आहेत ती बदललेली आहेत। प्रेमेंद्र शेठ हे भाजपतर्फे दावेदार आहेत आणि त्यांनी ज्यावेळी पक्ष प्रवेश केला त्यावेळी सांगितलं की भाजपनं त्यांना मयेची उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आणखी चर्चा पूर्वी एक सुरू होती, ती म्हणजे मयेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या इच्छुक आहेत, पण त्यानंतर प्रेमेंद्र शेठ यांचा भाजपात प्रवेश झाला आणि काही दिवसांपासून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। त्या म्हणजे असं बोललं जातं की मयेत सुलक्षणा सावंत
ह्यांच्या नावाची जी आहे ती पुन्हा चर्चा सुरू आहे. त्यामुळे मयेबाबत जो सस्पेन्स आहे तो आता वाढत आहे. प्रवीण झाटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. आता भाजपची उमेदवारी कोणाला मिळते? प्रेमेंद्र शेठ काय पुन्हा एकदा इच्छुक उमेदवार असलेल्या सुलक्षणा सावंत हे ह्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी करतात, त्यांना ती उमेदवारी देतात का हे देखील पाहावं लागेल. पण ह्या सर्व तूर्तास चर्चा सुरू आहेत. शेवटी ज्याला उमेदवारी भाजपची मिळेल ते येणाऱ्या दिवसात जे आहे ते स्पष्ट होईल. सदानंद शेटाळे यांनी आज आमच्याशी बोलताना सांगितलेलं आहे की 17-18 दरम्यान भाजपची जी यादी आहे ती प्रसिद्ध होईल. यादी जी उमेदवारांची आहे ती बाहेर येईल आणि सर्वात जास्त उमेदवार म्हणजे पहिल्याच यादीत अनेक उमेदवार जास्तीत जास्त उमेदवार भाजप जे आहे ते घोषित करण्याच्या तयारीत आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ देणेसह व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफ तारीसह रुपेश राऊत पणजी.